आपण आज कथालेखन याबद्दल चर्चा करणार आहोत ठीक आहे कथेचं शीर्षक आहे यश मिळवायचं असेल तर हुँ? एक मे एकोणीसशे एकोणनव्वद तीस वर्षांपूर्वीची घटना आहे अग्नी या प्रक्षेपणाचं उड्डाण अयशस्वी झालं होतं यापूर्वीही एकदा अग्नीची पहिली चाचणी अयशस्वी ठरली होती आता पुन्हा एकदा तेच अपयश प्रसिद्धी माध्यमांनी तर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्यावर प्रचंड टीका केली होती पण ते खसले नाहीत तिसऱ्या चाचणीसाठी पुढे सरसावले त्यांनी आपल्या सगळ्या कर्मचारी वर्गाची मीटिंग घेतली जवळजवळ दोन हजार कर्मचारी त्या मीटिंगला उपस्थित होते अब्दुल कलाम म्हणाले निराश होऊ नका ही एक दुर्मिळ संधी आहे आपण ती पेलली पाहिजे आपण आपले प्रयत्न सोडून द्यायचे नाहीत समस्यांना आपल्यावर स्वार होऊ देऊ नका लोकांच्या टीकेनी घायाळ होऊ नका मी तुम्हाला वचन देतो की या महिन्याच्या अखेरीपर्यंत आपण अग्नीचं यशस्वी उड्डाण करणार आहोत डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी आपलं वचन पाळलं तिसऱ्या प्रयत्नात बावीस मे रोजी अग्नीचं उड्डाण यशस्वीरित्या झालं यावेळी कणभरही चूक झाली नाही अवघ्या सहाशेच सेकंदाचं ते उड्डाण पण डॉक्टर कलामांनी गेली पाच वर्ष घेतलेल्या अथक प्रयत्नांचं सा सार्थक त्या एका उड्डाणानं केलं होतं अग्निपंख या आपल्या ग्रंथात डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम म्हणतात मी अग्नीच्या चाचणीच्या कामात स्वतःला झोकून दिलं होतं देवानं मला केवळ याच कामासाठी पृथ्वीवर पाठवलंय अशी भावना मी सतत मनात जागे ठेवत होतो त्या काळात मी जणू काही नव्या कार्यक्षमतेनं भरलेलो होतो संध्याकाळचं बॅडमिंटन सुट्ट्या कुटुंब नातेसंबंध मित्र या सगळ्यांपासून दूर राहून मी माझ्या कामाला वाहून घेतलं कारण मला माहीत होतं की आपल्याला यश मिळवायचं असेल तर स्वतःला पूर्णपणे झोकूनच दिलं पाहिजे कशी वाटली कथा ठीक आहे दोघींनाही आवडली का कथा हो दादा, हो दादा खूप आवडली गोष्टीची हीच तर गंमत आहे मनुष्य आपले अनुभव किंवा कल्पना जेव्हा सांगायला लागला तेव्हा त्याची ते गोष्ट किंवा कथा झाली हो दादा माझी आई पण खूप छान गोष्ट सांगते हो ना अगं अशी ऐकलेली गोष्ट आपल्याला छान लक्षात राहते या गोष्टीतून मनोरंजन तर होतच पण पन अप्रत्यक्षपणे त्यातून काहीतरी बोधही मिळतो दादा गोष्ट म्हणजे कथा हो ना हो हो कथ म्हणजे सांगणे निवेदन करणे कथ या मूळ धातूपासून कथा हा शब्द तयार झाला दादा मी पुलंची म्हैस सी हा। ही कथा शि डीवर ऐकली होती आणि भोरा भागवतांनी लिहिलेल्या फास्टर फेणीच्या कथा पण वाचल्या आहेत हां हां मी बिरबल बादशाहच्या कथा वाचल्या आहेत आणि मला शेर्लक होमच्या कथाही खूप आवडतात बर दादा मी छात्र प्रबोधनच्या पण कथा वाचते अगं हो तुम्ही कथा वाचता ऐकता पण लिहिता का कधी मी प्रयत्न केला एकदा छान पण एखादी चांगली कथा लिहिता यावी यासाठी कथा म्हणजे काय कथेची वैशिष्ट्ये कोणती कथेचे घटक कोणते असतात याबद्दल आपल्याला माहिती असायला हवी हो दादा आम्हाला समजून घ्यायचंय हा आता डॉक्टर कलाम यांची गोष्ट तुम्हाला आवडली पण का आवडली जरा विचार करूया आपण आम्हाला त्याचा विषय आवडला अच्छा अगं पण फक्त विषय आवडला का म्हणजे आता बघा की कसं आहे कथेमध्ये घटना हा महत्वाचा भाग असतो यालाच कथा बीज असं म्हणतात लेखक त्याच्या लेखनशैलीने या घटनेमध्ये वास्तवाचे कल्पनेचे वेगवेगळे रंग भरतो कथानक तयार होतं जसं या कथेमध्ये आग्निक क्षेपणास्त्र ओढवण्यात आलेलं अपयश आणि ते यशस्वी करण्यात आलेली आव्हाने ही कथा दादा, पात्र हो ना आहे तर कथानकात घटना प्रसंग पात्रांच्या कृती त्यांची स्वभाव वैशिष्ट्य इत्यादी तपशील हळुवारपणे उलगडत जातात पात्र चित्रणातून कथेचा आशय पुढे पुढे जात जातो जसं या कथेमध्ये अग्नीचं प्रक्षेपण यशस्वी करण्यात डॉक्टर कलामांची जिद्द झोकून देणं इतरांना प्रेरणा देणं इत्यादी वैशिष्ट्य दिसतात आणि कसं आहे कथेत बघा चांगल्या वाईटाचा संघर्ष असतो आता त्यातून नाट्यमयता निर्माण होते या ठिकाणी अग्नीच्या उड्डाणातील अपयश आणि ते यशस्वी करण्यासाठी केलेले प्रयत्न यासंबंधी उत्सुकता आणि नाट्य निर्माण होतं आपल्याला कथा आवडते पण केवढा विचार असतो ना त्यामागे कथेची भाषा शैली संवाद याबरोबरच कथेच्या शीर्षकाचंही महत्व आहे सूचक आणि कथेचं शीर्षक यश मिळवायचं असेल तर हे अत्यंत योग्य शीर्षक आहे हो गोष्टीच्या नावावरून गोष्ट कशी असेल याचा अंदाज बांधता येतो हम्म कथा मनोरंजन करते उत्कंठा वाढवते कथेतून बोध मिळतो आणि कथा ही नेहमी भूतकाळात लिहिली जाते बरं का कारण कथेत घडून गेलेल्या घटनेविषयी सांगितलं जात कथा वाचणे किंवा सांगणे हा कथेचा वेगळा पैलू आहे पण कथा लिहिणे म्हणजे आपल्याला कथा छान प्रकारे लिहिता यावी यासाठी आपण या मुद्दे समजून घेतलेच ना लेखन कौशल्य विकसित करण्याच्या दृष्टीने कथा लेखनाचा विचार समजून घ्यायला हवा चला मग शुभस्य शिग्रम हम्म आपण काय शिकलो कथेला योग्य शीर्षक असावे जेणेकरून कथेच्या विषयाची कथाबीजाची कल्पना यावी कथा भूतकाळात लिहिलेली असावी काळानुसार लेखनातील घटना प्रसंग यांचे वर्णन असावे कथेतील घटनाक्रम योग्य असावा कथाबीजाला अनुसरून पात्ररचना आणि त्यांचे संवाद असावेत पात्रानुसार भाषा असावी भाषा आकर्षक व उत्कंठावर्धक असावे कथेतून आनंद तर मिळावाच पण विचारांना दिशाही मिळावी स्वाध्याय खालील अपूर्ण कथा पूर्ण करा अप्पा आणि शेवंती गावी जायला म्हणून स्टेशनवर पोचले स्टेशनवर गर्दी नुसती मी म्हणत होती पण ही गर्दी वेगळं काहीतरी सांगत उद्घोषणा ऐकण्याचा सा प्रयत्न आप्पा करत होते शेवंती भांबावून नुसती तिकडे तिकडे बघत होती फ्रॉकच्या खिशातली नोट चाचपून पाहत होती आप्पा गर्दीचा अंदाज घेण्यासाठी ओळखीचा चेहरा शोधत होते तेवढ्यात खाकी वर्दीतील हा खाली अप्पा, आव कथा कथालेखन करण्यापूर्वी भरपूर कथा वाचा खाली काही कथासंग्रहांची नावं दिली आहेत फुले आणि मुले यात्रे शारदा संगीत प्रकाश नारायण संत मोरपंखी सावल्या रणजीत देसाई बोक्या सातबंडे दिलीप प्रभावळकर विज्ञान कथा डॉक्टर बाळ फोंडके